राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आम्ही आज पेरले मध्ये आलोत आणि पेरल्याची शेती बघूया आपण कशी कृष्णा नदीच्या काठेवरती कसत. तर याला काय काय सांगितलं हे दिसत नाही तुम्ही बर का. गाडी भर तोडा आता एक ऊस तोडायला दोघ जण. अरे तर इकडच्या बाजूनं ऊस आहेत खूप भारी ऊस आहेत आणि इकडनं घेवडा आहेत आणि घेवडा बघा किती सुंदर लावलेला आहेत आणि तो पण बेडे पद्धतीनं लावलेला आहेत. याची लागवड केव्हा केली होती तुम्ही मग ऊस तोडला दोघांनी मिळून एक अख्खा द्या. थँक्यू. ऊस खायचा कृष्णा मी ऊस खाती त्याला फार आवडत. कॉम्पिटिशन लावूया आपण तिघांमध्ये कोण जास्त खात पटापट. आणि शेत खूप सुंदर आहे पण सुंदर कशामुळे दिसतंय तिथं पाणी भरपूर आहेत आणि स्वच्छता पण आहेत. बघा कुठंही बिलकुल गवत नाही आहे आणि एकदम साफसुथरं आहेत एकदम आणि पाणी भरलेलं आहे त्यामुळे हिरवंगार आहेत आहे पण ओलं पण आहेत. आणि असा पेरलेच्या शेतात आलो आहे आम्ही सरजा आणि त्यांनी खूप भारी ऊस पण काढून दिला आहे मला. पहिला वाडा दिला होता भांडले जरा पांच तुळ दिलं दुसरा परत काढून दिला. हा बरं का छान काढा. तर आपण पेरलेच्या शेतामध्ये आणि पेरलेला खूप भारी ऊस आहे कारण इकडं जवळच कृष्णा नदी भरभरून वाहते तरी ह्या वर्षी तिला पूर नाही आलेला. आणि ऊस खाण्याच्या शेतात एकदम ताजा तोडून भारी मज्जा असते. आणि यांच्या शेतामध्ये घेवडा लावलेला आहे खूप छान घेवडा आहे पण त्याला जात आणि येणारे पाणी भरलेले आहेत. त्याला बेडे पद्धतीनं लावलेले आहेत आणि इकडं भुईमुख पण भरपूर आहे. आपल्याला शेंगा काढायला येणे बरं का वानळा न्यायला. तर हे बघा इकडं भरपूर छान घेवडा प्लस ऊस ऊस पण आहे. इकडं ऊस लावलेला आहे इकडं हे कोथंबीर पण आहे आईन सांगितलेली तिकडं पण ओलं आहे. अमित सर पण आलेत खूप छान सुंदर वातावरण आहे एकदम भारी हिरवगार चारी बाजूने. संध्याकाळच्या टायमाला सगळे आपले जसे घराकडे पळतो तसेच जनावर पण आपल्या आपल्या घराच्या दिशेने कसे निघले आणि एवढ्या हिरवळ मधून चाललेत. फक्त छोटं पिल्लू सोडलं सगळे रस्त्याने चाललेत बघा इकडं तिकडं बिलकुल नाही. म्हणजे त्यांना पण किती ओळा नसतं तरी माणसांना समजत चालता चालता वडण काही दिसलं तर खायला जाईल. आणि जिथं वण वक्रे असतात ना अशा मोकळ्या एवढ्या विरान जागेत त्यांच्यासोबत कुत्रे पण पाळतात कारण त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. वक्रे तिकडे गेल तुमच्या कळत आहे त्यांना. तर आपण शेतामध्ये फिरून आलोय मस्त उत्साहावर ताव मारलायत सगळ्यांनी. सगळ्यात जास्त मी खाल्ला बरं का यांनी नुसतं. आणि आमचं हे शेत हे वातावरण कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि मला तर एकदम नवीन होतं पहिल्यांदाच आली मी तर खूप भारी वाटलं. थँक्यू सर शेतात घेऊन आल्याबद्दल. घरी बोलवलं होतं पण त्यांचं म्हणणं होतं मी शेतात जास्त जाती तर परत इकडं या जवळच घर त्यांचं. आणि नारळाची झाडी वगैरे एकदम अतिशय सुंदर वातावरण आहेत. सागाची झाडं पण भरपूर आहेत इकडं आणि ऊस तर सगळीकडंच आहे. एखादं लांडगा आलं तर माहित नाही काय आहे का मोरांचा आवाज येतोच आहे सारखा मधनं मधनं.
मी नेहमी सांगायची तुम्हाला की एकात एक पीक करायचे, दोन पीक घ्यायचे, पण इकडचे शेतकरी जरा जास्त ओव्हर स्मार्ट आहे. त्यांनी ऊसामध्ये बटाटे लावलेले आहेत बघा, तिकडं घेवडा लावलेले आहेत. म्हणजे शेतकरी सगळे जरा जास्तीच ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि याच्यामध्ये खूप भारी आहेत. आणि काळी माती असल्यामुळं काय होणार आहे, बटाटे पण भारी येणार आहे एकदम असे मोठे. आणि आमच्याकडे जर बटाटे लावले ना त्याच्यामध्ये खूप दगड आहे तर ते घुसतात त्याच्यामध्ये, त्यामुळे एवढं भारी पीक नाही येणार. पण याचं काय होणार आहे, एकदम छान बटाटे येणार. पण हे सगळे पिकं ना कोवळे आहेत अजून, जोपर्यंत पकणार आहेत आपण राहणार नाही. तर अजून काय काय पीक आहे बघूया आपण. इकडं घेवडा आहे, सोयाबीन आहे, ऊस आहे, तो ऊसच ऊस आहे, जिकडं तिकडं ऊस. आणि मस्त शेतात संध्याकाळच्या टायमाला फिरायला भारी मज्जा, ऊस खात खात. आणि इकडं एक गोठा पण आहे बरं का. आता एवढा ऊस म्हटल्यावर खायला एवढं जबरदस्त खाद्य असल्यावर यांनी गोठा पण बने. आणि मला वाटतं हा मुक्त संचार गोठा आहे, शेण काढायचं कामच नाही दिसत आहे. आणि दूध काढायची पण वेळ झालेलीच, काढायचं काम सुरू असणार आहे. आणि आम्ही तिघ जण चाललो आहेत आता कृष्णेकडे. आणि फिरत फिरत सगळे शेत बघत बघत आम्ही लवकरच कृष्णेच्या जवळ आले. इथं बघा शेती खालीवर ऊस कसं दिसतोय, मला माहित नाही बरं कसं असतं, जाईन दुसरीकडे घेऊन. शूटिंग घ्या जागा. ही कृष्णा नदी बघा, केव्हाच आपण हिच्या पर्यंतच यायचा. कृष्णा माई कट रस्त्याने नदी पर्यंत जाण्याचा प्रयत्न आमचा फसला. चला दुसरीकडून जाऊया. जवळ पाणी असलं ना असे झाड असतं बघा, केळीचं झाड आहे इकडं, सागाच आहे. आता इतकं ऊस खाणार आहे, ऊस हा आपलं अन्न नाही बरं का. किती सुंदर पाणी दिसते बघा आपले कृष्णाबाई, एकदम अप्रतिम दृश्य दिसत आहेत, एकदम शांत आहेत. जशी माई म्हणतो ना आई तशीच. तर हे आम्ही सरतच शेत आहेत आणि त्याच्यातच आपण चक्कर मारली आता. तर घेवडा कधी लावलाय तुम्ही? घेवडा लावून आता साधारण एक महिना झाला आणि त्याचबरोबर ऊसही केलाय. ऊस घेवडा किती एकर आहे? घेवडा आता 4 एकर आहे टोटल. आणि त्याला बी उत्पन्न किती निघतं वार्षिक? हे वार्षिक उत्पन्न आहे सामाई. हे आता 3-4 महिन्याचं उत्पन्न आहे घेवड्याचं. 3-4 महिन्यानंतर ते काढायचं आणि नंतर परत साधारण ऑक्टोबर पर्यंत. आणि मग 4 महिन्यानंतर परत ते शेतात काय आंतरपीक आहे काही? नाही, पूर्णपणे ऊस असतोय परत. मग तेच आंतरपीक ना. आंतरपीक. आणि उत्पन्न किती होईल 4 एकर मध्ये? साधारण एकरी क्विंटल मध्ये असते काहीतरी, एवढं नक्की माहित नाही मला. मी शेतीकडे जास्त परफेक्ट शेतकरी नाही, इंजिनियर आहे बाबा. शेती बघतात त्यांना विचारू आपण कन्फर्म काय. थँक्यू. कोण विनर होतं बघूया आपण ना दोघांमध्ये. अरे दादा मीच हे दोघं पण हारले. हा एक नंबर मी आणि शेती, हे दोघं हारले बरं का. बघा कसे रमत गमत येत आहेत, एक पुढं एक माग. कोण हारलं सर? हारले का? नाही नाही रे, हारले नाही. फक्त लास्टला आले आणि हे पहिले नाही आले बरं का. मी आले कोथिंबीर हिरवेगार मस्त आपल्या वडख्यासारखीच आहे ना. म्हणून परत आलं हिचं. तर जिच्यासाठी आम्ही एवढं धावत पळत आलो ती हिरवी गार लुसलुसीत कोथिंबीर. किती उपटावून किती नाही असं झालंय, पण आपल्याला थोडीच न्यायची भजापुरती. येत धनी कर धरणार आहे का? कमंड मार्केटला नेणार आहे उपटा. मोरांचा आवाज येतोय सरांनी कोथिंबीर उपटायला सुरुवात केली. आता काय म्हणतात ना, अरे संसार संसार दोन गाणं पुढे म्हणाव. पुढं बघून घ्या तुम्ही म्हणायचं.
नेहमी मीच उपटती, आज जरसारांना आपण मेहनत करायला लावूया उपटायची. त्यांचं चेत आहे ना, मग उपटू द्या त्यांना. हे जास्त नका घेऊ, बदल बदल सुकती परत ताजी नेत आहे ती. दाखवा इकडं, एकदम भारी. तर दाखवलं तुम्हाला पूर्ण शेत कसं वाटलं, मला तर भारी वाटलं. आणि एकदम संध्याकाळ आमची खूप छान गेली. असंच नेहमी नेहमी आपल्याला दृश्य छान छान दिसत राहावं, बरोबर ना? तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया, परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.